नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण पाहत आहोत अंकगणिती श्रेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की दिलेले अंक जे असतात म्हणजे श्रेडी क्रमिका तर ती अंकगणिती श्रेडी आहे किंवा नाही ते ठरवा तर आपण ठरवलं आणि त्याचा सामायिक फरक काढला म्हणजे डी काढला आपण कॉमन डिफरन्स काढला त्याच्यामधलाच तीन पॉईंट एकमधला आपण दुसरा प्रश्न आज अभ्यासणार आहोत आणि तो असा आहे की जर अंकगणिती पहिले पद व साधारण फरक आ, असेल तर अंकगणिती श्रीडी लिहा आता आपण श्रेडी लिहिलेली होती त्यावरून ओळखलं की सामान्य फरक काढला आपण आणि ते अंक जे दिलेले होते ते अंकगणिती श्रीडी आहे की नाही ते आपण ओळखलं तर आजचा त्याच्यावरचा आपला दुसरा प्रश्न आहे तीन पॉईंट एकमधला दुसरा प्रश्न असा आहे जर अंक गणिती श्रेणीचे पहिले पद व साधारण फरक साधारण फरक डी आहे दिलेला डी स्मॉल डी असते हा डी असेल तर असेल तर तर अंकगणिती अंकगणिती श्रेणी श्रेडी लिहा श्रेडी लिहा आता एकदम सोपं आहे अंकगणिती श्रेडी पहिले पद माहीत आहे समजा पहिलं पद दहा आहे आणि सामान्य फरक पाच आहे मग काय होईल अंकगणित श्रेडी कशी होईन पहिले पहिलं पद दहा आहे दहा पाचनं पाच पाचच्या फरकाने येतात म्हणजे दहा पंधरा वीस असं असते ते त्याच्यामध्ये सा साधारण फरक टाकत असतात त्याच्यात आणि ती अंकगणिती श्रीडीली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम उलट केलं की तुम्हाला श्रीर्डी रेडीमेड दिलेली होती तुम्हाला त्याचा साधारण फरक का काढायला सांगितला आणि ती साधारण फरक तो सारखा आहे का त्याच्यावरून आपण ओळखलं मग ती अंकगणिती श्रीडी आहे आता इथं तुम्हाला फक्त पहिलं पद दिलेलं आहे एक उदाहरण अभ्यासूया आपण त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे ए बरोबर दहा आता ए वनलाच आपण पहिलं पद म्हणतो म्हणजे टी वन म्हणतो आपण आणि डी बरोबर पाच पहा विद्यार्थी मित्र ए बरोबर दहा आहे आणि डी बरोबर पाच आहे तुम्हाला काय लिहायचं आहे अंकगणिती श्रेणी लिहा अंकगणिती श्रेणी लिहा तर आपण उत्तर आपण स्टेप बाय स्टेप चालायचं ए बरोबर टी वन बरोबर दहा म्हणजे हे नक्की झालं की पहिलं पद तुमचं दहा आहे टी वन दहा आहे ए ए म्हणजे पहिलं पद म्हणजेच टी वन बरोबर दहा आता टी टू टी थ्री टी फोर असे पद तुम्हाला काढायचे आहेत आणि त्याचा कशा कशाच्या उद्देशानं डीची किंमत दिलेली आहे म्हणजे डीची किंमत त्याच्यामध्ये ठेवायची आहे तुम्हाला आता पाहा ना पहिलं दहा आहे मग दुसरं पाचच्या फरकाने इन म्हणजे पंधरा येईन तेच आपल्याला त्याच्या गणिताच्या भाषेमध्ये काढायचं आहे आता टी टू काढू आपण आता पहा टी टू बरोबर टी वन अधिक डी पहा मी सांगितलं टी वनमध्ये डी टाकायचा पहिल्यांदा आपण काय केलं हा दहा जो होता या दहामध्ये पाच टाकला की तुम्हाला पंधरा संख्या येईन आणि म्हणून टी टू काढू आपण दुसरं पद बरोबर पहा आता टी वनची किंमत किती आहे दहा अधिक कॉमन डिफरन्स टाका पाच म्हणजे किती आलं पंधरा टी टूची किंमत पंधरा आली आपली चला आता टी थ्री काढायचा आहे तुम्हाला टी थ्री बरोबर टी थ्री काढताना काय करायचं टी टूमध्ये पाच टाकायचे टी टू सूत्र तयार झालं टी टू प्लस डी टी टू टी टू किती आहे तुमचा हा इच्छा पाहायचा पंधरा प्लस पाच पंधरा पाच वीस म्हणजे टी थ्री निघाला हा तिसरं पद निघालं तुमचं कधी कधी तुम्हाला विचारतात परीक्षेमध्ये की तिसरं पद काढा मग असं काढायचं तिसरं पद आता चौथं पद काढू आपण टी फोर तुम्ही हे एका खाली एक जरी लिहिले तरी चालतात किंवा असे जरी आ, ए, मार्जिन माडून चालतात टी फोर टी फोर काय आहे टी थ्री प्लस डी तिसऱ्या पदात कॉमन डिफरन्स टाकायचा तुम्हाला चौथं पद मिळेल ना टी थ्री किती आहे वीस अधिक पाच पहा वीसन पाच पंचवीस टी फोर विद्यार्थी मित्रो एक दोन तीन चारच पदं काढायचे आणि ते क्रमश लिहायचे त्याच्यामध्ये डॉट डॉट लिहायचा म्हणजे ती अंकगणिती श्रेणी लिहायची मग आणि म्हणून म्हणून आता काय म्हटलं तुम्हाला साधारण फरक असेल तर अंक गणिती श्रीडी लिहा तुम्हाला लिहायचं आहे अंक गणिती श्रीडी अंक गणिती श्रीडी बरोबर आता काय लिहायचं इथं टी वन कॉमा द्यायचा टी वन किती आहे टी वन म्हणजे शि म्हणजे दहा कॉमा टी टू ची किंमत पंधरा कमा वीस कॉमा पंचवीस डॉट 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 असं येईल ह्याच्यासमोर डॉट 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 लिहायचं कारण ही दिलेली अंकगणिती श्रीडी आहे ठीक आहे तर आपण पहिलं उदाहरण स्पष्ट केलं तुम्हाला ए दिला होता दहा आणि डी दिला दी होता पाच तर यावरून आपण अंकगणिती श्रीडी लिहिली अधिक दुसरं उदाहरण याच्यामधलं अभ्यासूया आपण सर्व उदाहरण याच्यामधलंच म्हणजे एकूण एक दोन तीन चार पाच सहा उदाहरणं आहेत हे तर ए बरोबर मायनस नाईन्टीन आणि डी बरोबर मायनस फोर पा असंच उदाहरण आहे तुम्हाला फक्त याच्यामध्ये किमतं फुट करायची आहेत ए बरोबर दहा आणि डी बरोबर पाच होता त्या जागी मायनस एकोणीस आणि मायनस चार आहे असे दिलेले आहे आता तुम्हाला उत्तर पहिली स्टेप काय करायची आहे उत्तर काय करायची आहे पहिली स्टेप की एची किंमत जी आहे तीस टी वन आहे आणि मायनस नाईन्टीन अशी आहे तुमची मायनस नाईन्टीन आहे या उदाहरण या उदाहरणाचा उपयोग तुम्हाला हे उदाहरणं सोडवण्यासाठी होतो झालं त्यानंतर काय करायचं आहे टी वन बरोबर लिहिलं मायनस नाईन्टीन आता काय करायचं आहे तुम्हाला टी टू काढायचा आहे कारण याची पण तुम्हाला अंकुरणी श्रेणी लिहायची आहे आता टी टू टी टू कसा काढायचा टी वन प्लस डी पहा विद्यार्थी मित्रो टी वन प्लस डी टी वनची किंमत किती आहे मायनस नाईन्टीन ही एका कोणसात लिहायची प्लस डी एका कोणसात लिहायचा मायनस फोर मग कोणस काढून टाकायचे मायनस नाईन्टीन मायनस फोर म्हणजे दोन चार 9 चार तेवीस नऊ चार तेरा तेवीस ठीक आहे मायनस नाईन्टीन आहे आता काय काढायचं टी टू काढायचा टी टू टी थ्री होईल आता कारण टी वन काढलेला आहे दिलेलाच होता टी टू काढला आपण टी वनमध्ये डी मिळवला आता टी थ्री काढायचा आहे तुम्हाला तर टी टू प्लस डी पहा टी टू प्लस डी म्हणजे आता टी टूची किंमत इतकी पावनी थे लिहायची आहे मायनस ट्वेंटी थ्री कोण प्लस डीची किंमत मायनस फोर आणि म्हणून मायनस ट्वेंटी थ्री मायनस फोर म्हणजे चार सत्तावीस ऋण सत्तावीस होईल पा पहिली दिली होती त्याच्यावरून आपण दुसरी काढली तिसरी काढली आता एक चौथी पण काढायची टी फोर टी फोर बरोबर टी थ्रीमध्ये डी मिळवायचा कॉमन डिफरन्स टी थ्री आहे मायनस टू सेवन प्लस डी डी मिळवायचा त्याच्यामध्ये मायनस फोर सत्तावीस मायनस फोर बरोबर सत्तावीस उंचा एकतीस मायनस एकतीस विद्यार्थी मित्रो अशी अंकगणित श्रीडी आली तुमची मायनस नाईन्टीन मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी सेवन मायनस थर्टी वन अशी अंकगणिती श्रीडी आली तुमची आणि म्हणून खाली लिहायचं अंकगणिती श्रीडी अंकगणिती श्रीडी बरोबर पहिलं पद लिहायचं नाईन्टीन नाईन दिलेलं होतं कॉमा त्याच्यामध्ये आपण दुसरं काढलं टू थ्री नंतर काढलं टू सेवन नंतर काढलं मायनस थ्री वन नंतर डॉट 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 पहा ही अंकगणिती श्रेणी तुम्ही शोधून काढली की ज्याचा कॉमन डिफरन्स किती आहे मायनस फोर आहे पहिलं पद किती आहे नाईन्टीन आहे इथं काय होतं पहिलं पद दहा होतं कॉमन डिफरन्स पाच होता तर विद्यार्थी मित्रो या दुसऱ्या प्रश्नामध्ये असे प्रश्न आहेत तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे तर ती अंकगणिती श्रेणी लिहा तर हा झाला दुसरा प्रश्न एक त्याच्यावर तिसरा प्रश्न आधारित आहे आपण कंटिन्यूस करू त्याला पुढील प्रत्येक अंकगणिती श्रीडीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा विद्यार्थी मित्र बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं हा प्रश्न महत्वाचा आहे तो पाहूया आपण आलं असेल म्हणून खालचं मोह्याचा आहे तीन प्रश्न होते तीन पॉईंट एक मध्ये आपण पहिला दुसरा पाहला आता तिसरा प्रश्न त्याच्यामधला आपण पाहतोय तीन पॉइंट एक मधला पुढील प्रत्येक पुढील प्रत्येक प्रत्येक अंकगणिती अंकगणिती अंक गणिती श्रेणीसाठी श्रेणीसाठी पहिले पद पहिले पद आणि सामान्य फरक सामान्य फरक डी काढा सामान्य फरक काढा विद्यार्थी मित्रो कालच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा उपयोग होते की पहिल्या आणि सामान्य फरक काढा पहिल्या पदाच्या ठिकाणी तुम्हाला फक्त दिली होती अंक गणिती तर तेच टी टू मायनस टी वन काढायचा आणि डिफरन्स काढायचा सामान्य फरक काढा एक उदाहरण अभ्यास आहे त्याच्यामधलं पाच कॉमा एक कॉमा मायनस थ्री कॉमा मायनस सेवन डॉट डॉट म्हणजे ही श्री डी दिलेली आहे तुम्हाला आता जो पहिला असती त्यालाच टी वन म्हणायचं झालं कॉमन डिफरन्स काढायचा पाहूया आपण उदाहरण उत्तर पहा उत्तर आता हे पहिले पद आहे पहिले पद पहिले पद बरोबर टी वन बरोबर पाच हे दिलेलंच आहे तर पहिला जो असला तोच टी वन घ्यायचा झालं त्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला पहिले पद मिळालं पाच सामान्य फरक काढा आता सामान्य फरक काढताना सामान्य फरक बरोबर डी बरोबर पा डी बरोबर काय असते टी टू मायनस टी वन त्याला आपण शिकलो टी टू मायनस टी वन दुसऱ्यातून पहिलं मायनस करायचं आता इथं वन आहे म्हणजे इथं वन घ्यायचा आहे मायनस टी वन टी वनची किंमत आहे पाच पहा विद्यार्थी मित्र म्हणून आपण ते कॉन्सेप्ट टाकले एक मायनस पाच झालं आहे एक मायनस पाच मायनस चार कारण पाचमधून एक गेला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस फोर आले म्हणजे डिफरन्स किती आला तुमचा मायनस फोर अधिक एखादा काढून पाहू डिफरन्स कन्फर्म आहे कन्फर्मसाठी डी बरोबर पहा आता आता इथं टी टू मायनस टी वन घेतलं होतं आता काय घ्यायचं आहे तुम्हाला टी थ्री मायनस टी टू टी थ्री एक दोन तीन टी थ्री घ्यायचा आहे तुम्हाला आता इथं किती घेतला होता टी टू घेतला होता टी टू वन घेतला होता आपण आता टी थ्री मायनस थ्री घ्यायचा आहे तुम्हाला इथं मायनस थ्री मायनस टी टू टी टूची किंमत टी टूची किंमत आहे वन वन घ्यायचा आहे इथं आता पा विद्यार्थी मित्रो म्हणजे मायनस थ्री मायनस वन मायनस फोर डिफरन्स काढला तुम्ही अधिक एक काढू हा सात घेऊन त्यानंतर टी काय म्हणू आपण इथं डिफरन्स डी बरोबर टी फोर मायनस टी थ्री पहा टी फोर वन टू फोर. माँनस सेवन, माँनस, माँनस सेवन थ्री फोर म्हणजे तुम्हाला मायनस सेवन मायनस मायनस सेवन घेतला त्यानंतर टी थ्रीची किंमत ही काढलेली आणि म्हणून मायनस एक मिनिटं टी फोर मायनस टी थ्रीची किंमत मायनस थ्री घ्यायचा आहे तुम्हाला मायनस थ्री पहा टी थ्रीची किंमत विद्यार्थी मात्र शांततेनं किंमत टाकायची टी फोरची किंमत वरची पाहिली त्यानंतर टी थ्रीची किंमत हीच घेतली आपण ही ठेवली इथं आता काय होईल मायनस सेवन आणि हा मायनस मायनस प्लस झाला पाहा इथं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे मायनस मायनस प्लस झाला आणि मग सातातून तीन गेले तर मायनस चार राहिले पाहा म्हणजे डिफरन्स आपला सामान्य फरक सारखा आलेला आहे काढून पाहायचा एखाद्या वेळी जिथं जर दुसरा अंक आला तर आपण मग तो आपला डी दोनपैकी नाही आपण तुम्हाला तिघांमधला डी सारखा आला पाहिजे आणि म्हणून आपण कॉमन डिफरन्स हा काढला सामान्य फरक काढला कोणी कोणी परीक्षेमध्ये एक मार्काचा जर प्रश्न विचारला तर एकावरूनही अंक काढायचा म्हणजे डी काढायचा कोणताही टी टू मायनस टी वन काढला तरी सारखा येते इथं टी थ्री मायनस टी टू घेतला आपण तोही सारखा आला टी फोर मायनस टी थ्री घेतला तो पण सारखा आला आणि म्हणून सामान्य फरक हा सारखा आला विद्यार्थी मित्र हो हे हा प्रश्न आय एम पी आहे परीक्षेच्या दृष्टीनं बोर्डाच्या तुम्हाला याच्यावरही दुसरा प्रश्न विचारतात की दुसरे पद काढा पद इतचंच पोहून काढायचं आहे कधी कधी तुम्हाला पहिल्यावरून दुसरं विचारतात मग काय करायचं त्याच्यात कॉमन डिफरन्स काढायचा ठीक आहे तर इथं आपण तीन पॉईंट एक हा अभ्यासक्रम संपलेला आहे अंकगणिती गणिती तीन पॉईंट एक आता आपलं तीन पॉईंट दोन ॲक्टिव्हिटी बेसवर आधारित आहे आणि याच्यामध्ये जे बोर्डाचं उदाहरण विचारलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की ज्याचे पद ऋण दोन आहे आणि सामान्य फरक ऋण दोन आहे अशा अंकगणिती श्रेणीचे दुसरे व तिसरे पद विचारा असा दोन मार्काचा हा प्रश्न विचारलेला आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजे याच्यावर तुम्हाला अशी श्रेणी दिलेली नाही फक्त पहिलं पद दिलेलं आहे ऋण दोन आणि सामान्य फरक ऋण दोन आहे तो पण ऋण दोन आहे तर तुम्हाला विचारलं असे अंकगण नितीश रेड्डीचे दुसरे व तिसरे पद काढा हा सेट मधला प्रश्न आहे मार्च दोन हजार वीसच्या तर तो तुमचा उद्याच्या ताशिकेला घेईल ठीक आहे इथं थांबूया आपण